कसबा बावड्यातील पाडळकर कॉलनी मधुमती कॉलनी निवारा कॉलनी नेजदार पार्क आणि पवार कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला या अंतर्गत रस्त्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी तीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय कसबा बावड्यातील पाडळकर कॉलनी मधुमती कॉलनी निवारा कॉलनी नेजदार पार्क आणि पोवार कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांचं डांबरीकरण करावं अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली होती त्यांच्या मागणीनुसार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या माध्यमातून तीस लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे या मंजूर निधीतून पाडळकर कॉलनी मेन रोड ते कॉलनी नंबर एक ते चारमधील अंतर्गत रस्ते मधुमती कॉलनीतील अंतर्गत रस्ते निवारा कॉलनीतील अंतर्गत रस्ते आणि नेजदार पार्क तसेच पोवार कॉलनीतील अंतर्गत रस्ते करण्यात येणार आहेत या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं यावेळी अविनाश पिसाळ विनय लाटकर विजय पोतदार दीपक पाटील दत्तात्रय पाटील अनिल पाटील दिलीप जाधव हो, मोहन जाधव हो, सुरेश अस्वले संभाजी पाटील सचिन बोंगाळे शहाजी पाटील गणेश ओतारी दिलीप कदम प्रसाद पिंगळे विजय जाधव हो, संताजी पाटील विक्रम आवळे विठ्ठल पाटील जे जे पाटील उमेश उरुणकर उदय जाधव हो, पी जी घोरपडे यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते